आता आपण ना गांडूळ खत प्रकल्पावर आलोत, तर काय करूत आपण सगळी माहिती सरांकडे घेऊया. हे गांडूळ खत प्रकल्प आहे, ह्याच्यामध्ये आपण शेण कचरा हे टाकता. टाकल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये गांडूळ खत होते. आता हे गांडूळ खत तयार होऊ लागलंय, त्याच्यामुळे तुम्हाला गांडवा दिसू लागतील. गांडवा दिसू लागतील ह्याच्यामध्ये. सर हे किती दिवस झालेला आहे? ह्याला जवळपास 1 महिना झालाय. 1 महिना झाला? 1 महिना झालेला आहे. 3 महिने ठेवायचं? 3 महिने ठेवायचं. जर गांडवळ जास्त टाकलं तर 3 महिने लागणार नाही, 2 महिन्यामध्ये होऊन जातो. आणि सर आम्हाला मग आधी शंकर सर होते, ते बोलले होते की तिकडं गांडूळ खत वापरलेले आहेत, भुसभुशीत करतात तिकडे 1-1.5 वर्षापर्यंत शेतामध्ये. सर ती गांडूळ कोणची आहे? हेच आहे, हेच गांडूळ, हेच गांडूळ आहे. गांडूळ खत तयार झाल्याच्या नंतर आम्ही शेतीसाठी वापरता येतं. जर परत विक्रीला आले असतील तर मग विकता. त्याच्यामध्ये चाळणी करून ठेवलेलं आहे गांडूळ खत, म्हणजे विक्रीला कोणी आले तर त्यांना देण्यासाठी. कोणती जात आहे सर? कोणती जात आहे? इंडो गांडूळ असते ते म्हणलेले. आणि सर विकायचं जर झालं, विकायचं असलं जे गांडूळ असतात, हे गांडूळ असते 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि खत जे असते म्हणजे न चाळलेलं खत असते 30 रुपये किलो. 30 रुपये. चाळलेलं असते ते 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. हा हे हौद प्रकार आहे. ते मॅडप आहे, म्हणजे त्यांना 7-6 महिने लागते, 3 महिने. सर हे गांडूळचं आहे ना? कंपोस्ट, नाडप कंपोस्ट. आणि पलीकडे पण आपण तसं करू शकतो गांडूळ खत कमी खर्चामध्ये. जे आपण पाणी सोडता गांडूळ खताना, जे पाणी मारताना जे पाणी उरलेलं असते ते पाईपलाईन खालून आहे, ते पाईपलाईन पलीकडे खड्ड्यामध्ये पाणी येते, ते आपण फवारणीसाठी ते वापरू शकतो. बघा बेटा, ही डायरेक्टच वर्क वॉश घ्यायचं आणि डायरेक्ट फॉरेस्ट. आणखीन काय प्रक्रिया वगैरे नाही? उखंड टाकून द्यायचं. आणि सर ह्याला खर्च किती येतो, म्हणजे बाहेरचा खर्च किती असतो? आता आपण ही कंपोस्ट घेतलं तर येते, बाहेरचा खर्च काय असतो? हे काय सर? हे म्हणजे कंपोस्टच आहे, चाळणी केलेलं खत आहे. आणि हे 30 रुपये किलो, 40 रुपये किलो. आणि शेतकरी नेतात का इथून? हा घेऊन जातात, भरपूर घेऊन जातात. सर एक करी किती टाकायचा असतो? शेतकरी ते आहे ना काढलेलं पलीकडलं, ते चाळणी करायचं. चाळणीचे गांडोळे असतील, ते गांडोळे आपल्याला वापरता येतात त्याच्यामध्ये. तुम्ही मिरची लावा, तुम्ही काही लावा. मिरची गांडूळ आता काय करायचं माहिती का? आपण चाळले तर जिवंत राहतील. चाळणी आहे की नाही? चाळणीमधून जर चाळल्या तर खाली पडतात ते गांडूळ, मधी कुठं आतमध्ये जातच आहे ना. हेच जाणार खतच जाणार तेवढं. लास्टला